नमस्कार, मेजा टिप्स मराठीमध्ये मी निकिता आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यातील आहार कसा असावा. आज मी तुम्हाला 5 अत्यंत उपयुक्त अशा टिप्स देणार आहेत. मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल. त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे देखील सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. वातावरणातील उष्मा वाढला की आपल्याला काही देखील खावेसे वाटत नाही. आपला रोजचा आहार देखील आपल्याला अगदी नकोसा होऊ लागतो. वातावरणात बदल झाल्यावर ज्याप्रमाणे आपण आपल्या कपड्यांमध्ये बदल करतो, अगदी त्याचप्रमाणे आपण उन्हाळ्यातील आहारात देखील बदल करायलाच हवा. आहारात बदल केले तर उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा मिळण्यास खूप मदत मिळते. उन्हाळ्यातील आहार नेमका कसा असायला हवा त्याबाबत आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. अगदी कोणते पेय प्यावे तिथपासून ते तुम्ही जेवणामध्ये किंवा स्नॅक म्हणून काय खाऊ शकता आणि त्याचा आपल्या शरीराला कसा फायदा होईल हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिना हा अधिक त्रासदायक असतो आणि अशा तापमानामध्ये नक्की काय खावे आणि काय खाऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिली टिप म्हणजे उन्हाळ्यात थंडावा देणारी कोणकोणती पेय आहे. तर सगळ्यात पहिलं ते म्हणजे ताक. दह्यापासून तयार करण्यात आलेले ताक हे उन्हाळ्यातील एक उत्तम असं पेय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ताक प्यायल्याने पचनाला खूप मदत मिळते. जेवणानंतर किंवा अगदी जेवताना सुद्धा तुम्ही थोडे थोडे ताक प्यायलात तर आपली पचनशक्ती देखील सुधारते. ताकामध्ये थोडीशी जिरेपोड किंवा तुम्ही चाट मसाला घातला तरी तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. उन्हाळ्यातील आहारामध्ये तुम्ही ताकाचा समावेश हमखास करायला हवा. ताक प्यायल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात याचा मी एक सेपरेट व्हिडिओ देखील केला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे वर डोक्यावर देखील तुम्हाला बघायला मिळेल. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. पुढील पेय आहे ते म्हणजे कोकम सरबत. कोकम सरबत हे देखील शरीराला कमालीचा थंडावा देण्यासाठी फारच चांगले असे पेय आहे. तुम्ही जर रोज कोकम सरबत प्यायले तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास खूप मदत मिळेल. त्याचप्रमाणे पचनशक्ती देखील सुधारेल. जर तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही कोकम सरबत नक्कीच प्यायला हवे. अनेकदा जेवल्यानंतर पोटामध्ये आग होते. अशावेळी जर तुम्ही कोकम सरबत प्यायले तर तुमच्या पोटातील आग कमी होऊन तुमचं पोट थंड ठेवण्याचे काम कोकम सरबत हे करत राहील. पुढचं पेय आहे ते म्हणजे कैरीचे पन्हे. उन्हाळ्याच्या दिवसातील अगदी चांगली गोष्ट ते म्हणजे कैरी आणि आंबा. या दोन्ही गोष्टी तुमच्या आहारामध्ये उन्हाळ्यात असायलाच हव्या. कैरीपासून तयार करण्यात आलेले कैरीचे पन्हे हे आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायक आहे. कैरीचे पन्हे प्यायल्याने पचनाच्या समस्या कमी होण्यास खूप फायदा होतो. कैरीच्या पन्ह्यामध्ये असलेला कैरीचा अर्क हा भूक वाढवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पुढचे पेय आहे ते म्हणजे लस्सी. दह्यापासून तयार झालेले ताक जर तुम्हाला आवडत नसेल आणि तुमचं काहीतरी गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही लस्सी हा एक पर्याय वापरू शकता. लस्सी ही तहान जरी वाढवत असली तरी पोटाला थंडावा देण्याचे काम लस्सी करते. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये लस्सी नक्कीच ट्राय करू शकता. पुढचे पेय आहे ते म्हणजे लिंबू सरबत. लिंबू हा उन्हाळ्याच्या दिवसातील एक वरदानच आहे. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही लिंबाचा रस किंवा लिंबू सरबत घेतलं तर शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही लिंबू सरबत उन्हाळ्याच्या दिवसात प्यायला काहीच हरकत नाही. दुसरी टिप आहे ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोणत्या डाळी किंवा उन्हाळ्यामध्ये कोणती धान्य आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो. उन्हाळ्यातील आहारामध्ये विविध प्रकारचे धान्य आणि डाळी यांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे. डाळीपासून जर तुम्हाला पूर्ण पोषण मिळणार नसेल पण काही धान्य आहेत जे शरीरातील उष्णता वाढवणारे असतात ते तुम्ही या दिवसात कमी करू शकता. तर असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही उन्हाळ्यात खायला हवे? तर नाचणी, मूग, ज्वारी अशा थंड प्रवृत्तीच्या पदार्थांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करायला हवा. त्याचप्रमाणे तुम्ही विविध प्रकारच्या डाळी, नाचणी, ज्वारी यापासून भाकरी किंवा डोसे असे पदार्थ नक्कीच बनवू शकता.
पुढची टीप आहे, उन्हाळ्यामध्ये कोणत्या भाज्या खाऊ शकतात? तसं पाहिलं गेलं तर उन्हाळ्यामध्ये खास अशा भाज्या येत नाही. तसंही हल्ली वर्षभर आपल्याला आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, तरी देखील उन्हाळ्यामध्ये पूर्ण जेवण करायचा तसा कंटाळाच येतो. जर तुम्ही भाजी करणार असाल तर पालेभाजी, विशेषतः पालक, मेथी, मुळा, माठ अशा भाज्यांचं तुम्ही सेवन करा. इतकेच नाही तर या दिवसामध्ये कडधान्यांना देखील चांगले मूड येतात, त्यामुळे कडधान्यांचा देखील समावेश तुम्ही तुमच्या आहारात करायला हवा. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये गरम मसाल्याचा वापर करत असाल तर भाजीमध्ये गरम मसाल्याचं प्रमाण जरा कमी करू शकता, त्यामुळे तुमच्या पोटाला देखील थंडावा मिळेल. पुढील पदार्थ आहे तो म्हणजे उन्हाळ्यात कोणता सुका मेवा तुम्ही खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये सुका मेवा खाताना थोडा जपूनच खावा लागतो, कारण सुक्या मेव्यातून शरीराला जास्त प्रमाणामध्ये उष्णता मिळत असते. ही उष्णता उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी काही चांगली नसते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुका मेव्याचे सेवन जरा बेतानेच करायला हवे. तरी देखील तुम्ही उन्हाळ्यामध्ये मनुके, बदाम खायला काहीच हरकत नाही, पण ते देखील खाताना जपून खावे असे मी तुम्हाला सांगेन. आता आपण जाणून घेऊया उन्हाळ्यामध्ये मिड टाईम स्नॅक म्हणून तुम्ही कोणते कोणते पदार्थ खाऊ शकतात. खूप जणांना मधल्या वेळात काहीतरी असे चटकदार खायला हवे असते, तर अशा वेळी आहारामध्ये काय समाविष्ट करू शकता तर ते आपण जाणून घेऊया. तुम्ही नारळाचा पाण्याचा समावेश हा तुमच्या आहारामध्ये करू शकता. नारळाचं पाणी हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता. त्याचप्रमाणे काकडीचे सॅलड तुम्ही खाऊ शकतात. समर कूलर म्हणून प्रसिद्ध असलेली काकडी ही तुम्ही उन्हाळ्यात आवर्जून खायला हवी. काकडीची कोशिंबीर, दही, शेंगदाण्याचं कूट घालून तुम्ही करू शकतात. ही काकडीची कोशिंबीर खाल्ली तर तुम्हाला तुमच्या पोटाला नक्कीच आराम मिळेल, ह्याची मी तुम्हाला खात्री देते. त्याचप्रमाणे सलाड खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात हा व्हिडिओ मी बनवला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पाहू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला संध्याकाळी काही खायची इच्छा होत असेल तर तुम्ही विविध प्रकारच्या कडधान्याची चाट करून खाऊ शकतात. कडधान्य हे शरीराला प्रोटीन पुरवण्याचे काम करत असतात, त्यामुळे उन्हाळ्यातच नाही तर इतर वेळी देखील तुम्ही कडधान्याचे चाट करून खाऊ शकतात. कडधान्याचे चाट करताना त्यामध्ये तुम्ही मस्त कांदा, टोमॅटो देखील घालू शकतात, त्यामुळे त्याची चव अधिकच वाढते. आता आपण पाहूया उन्हाळ्यामध्ये योग्य असा आहार कोणता आहे ते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तसं पाहिलं तर काही खायची इच्छा होत नाही, अशा वेळी काहीतरी मस्त लाईट खावे अशी आपल्याला इच्छा होत असते. यावेळीस तुम्ही मिक्स व्हेज सँडविच, मूग डोसा, दही वडा असे पदार्थ खाऊ शकतात. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये तुम्ही ताकाची कढी, सोलकढी हे पदार्थ देखील सेवन करू शकता. आता आपण जाणून घेऊया उन्हाळ्यामध्ये कोणकोणते पदार्थ आपण खायला नको. शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ जसे की तीळ, चिकन, अंडी, मसालेयुक्त पदार्थ, अशा पदार्थांचे सेवन उन्हाळ्याच्या दिवसात शक्यतो करू नये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे हे पदार्थ पचण्यास बराच वेळ लागू शकतो, त्यामुळे शरीरातील उष्णता वाढवणारे पदार्थ न खाल्लेलेच बरे. तुम्ही उन्हाळ्यामधील आहार कसा ठेवतात किंवा तुम्ही उन्हाळ्यातील आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थाचा समावेश करतात याबद्दल तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये माझ्याबरोबर नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन आले असाल तर मेजर टिप्स मराठीला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. धन्यवाद.